नमस्ते मित्रांनो, गेटल स्पेशल या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, शाळा आजपासून सुरू झालेल्या आहेत. राज्यभरामध्ये 5वी ते 12वी पर्यंतचे वर्ग हे ग्रामीण आणि शहरी भागामध्ये सुरू झालेले आहेत. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसंदर्भामध्ये एक अतिशय महत्वाचं असं विधान केलेलं आहे. एका लसीकरणाच्या प्रश्नाला दिलेल्या उत्तरामध्ये शाळेतील म्हणजे 1वी ते 12वीतील विद्यार्थ्यांचे लसीकरण केव्हा होईल आणि लसीकरणाची सध्याची परिस्थिती काय आहे याबाबत अजितदादांनी स्पष्ट माहिती दिलेली आहे. सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि याच्याच नवनवीन अपडेटसाठी गेटॉल स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पाहूया सविस्तर. मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकारकडून अद्याप आदेश आलेले नाहीत. त्यासाठी नवीन लस उपलब्ध होणे गरजेचे आहे. ती लस आरोग्याला योग्य अयोग्य आहे याचे संशोधन होईल आणि मगच निर्णय होईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. सातारा शासकीय विश्रामगृहात श्री पवार यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. कोरोनानंतर प्रथमच शाळा सुरू झाल्या आहेत, पण मुलांच्या लसीकरणाचे काय असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारला असता ते म्हणाले, मुलांना लसीकरण करण्याबाबत देश पातळीवरून अद्याप आदेश आलेले नाहीत. 12 ते 18 वयोगटातील मुलांना लसीकरण करावे याबाबत चर्चा आहे, पण अजूनही निर्णय झालेला नाही. त्यासाठी नवीन लस उपलब्ध होणे गरजेचे आहे. ती लस आरोग्याला योग्य अयोग्य आहे याचे संशोधन होईल आणि मगच निर्णय होईल. पहिल्यांदा 45 वरील वयोगटातील लसीकरण झाले, नंतर 18 वर्षावरील लोकांचे लसीकरण सुरू केले. केंद्राचे आदेश आल्यानंतरच 12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण होईल. शाळा सुरू झाल्या असल्या तरी मुलांना शाळेत पाठवण्याबाबत पालकांची अद्यापर्यंत तरी मानसिकता झालेली नाही. पालकांनी मुलांना शाळेत पाठवावे असे आवाहन करून श्री पवार म्हणाले की दिवाळी संपल्यानंतर मुलांना शाळेत पाठवावे, तोपर्यंत कोरोना संसर्गाचा अंदाज येईल असा विचार करणारा एक वर्ग आहे. तर शेवटी शाळा सुरू केल्या तरी मुलांना शाळेत पाठवायची की नाही हा सर्वस्वी अधिकार पालकांचा आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.